नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्या आता आपण सविस्तर बघणार आहोत। आणि त्याआधी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, आणि ती म्हणजे महाराष्ट्र कोल्हापूर सीमेवरच्या निपाणीजवळच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या निपाणीजवळच्या कुगनोळी चेकपोस्टवर कर्नाटक सरकारनं आता तपासणी केंद्र उभारल्याची माहिती कळतीय। महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या लोकांना नागरिकांना आरटीपीसीआर सक्तीची करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे ज्यांच्याकडे तपासणीचा अहवाल नाही त्यांना आता परत पाठवलं जात आहे। त्यामुळे अनेक वाहनं आता परत पाठवली जात असल्याचं चित्र इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे कर्नाटक सरकारनं आता हे स्पष्ट केलेलं आहे की आरटीपीसीआर चाचणी तुमची महत्त्वाची आहे आणि ती जर नसेल, त्याचा जर रिपोर्ट तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला तिथून परत जावं लागेल। अधिक माहिती घेणार आहोत संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहेत। संदीप, कधीपासून याची अंमलबजावणी आहे आणि तसं असेल तर याची पूर्वसूचना किंवा त्यासाठीच्या काही सूचना किंवा आवाहन आधी करण्यात आलं होतं का? रेणुका, 2 दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी तिथे कोरोना चेकपोस्ट उभा करण्यात आला होता आणि त्यानंतर शनिवार आणि रविवार म्हणजे 2 दिवस फक्त थर्मल स्क्रीनिंग केलं जात होतं। पण आपल्याला सूत्रांकडून आधीच माहिती मिळाली होती की आरटीपीसीआर कदाचित बंधनकारक केली जाऊ शकते आणि अखेर ती गोष्ट खरी ठरली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून या अंमलबजावणीला सुरुवात झाली, तेव्हा अनेक वाहनधारकांना परत पाठवलं जात आहे। मात्र एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की बेळगाव आणि कोल्हापूर या दरम्यानची जी एसटी वाहतूक आहे ती मात्र सुरळीत सुरू असणार आहे। मग त्यामध्ये कर्नाटक एसटीच्या गाड्या असतील किंवा महाराष्ट्र एसटीच्या गाड्या असतील, अगदी हुबळी धारवाड बेंगलोर पर्यंत जाणाऱ्या गाड्या आहेत किंवा तिकडून मुंबई पुण्याकडे येणाऱ्या गाड्या आहेत, एसटी गाड्यांमधल्या प्रवाशांची कुठलीही तपासणी केली जात नाही। मात्र मोठे कंटेनर्स, ट्रक किंवा खासगी वाहन चालक म्हणजे कार चालक जे आहेत त्यांचा यामध्ये समावेश आहे, त्यांना मात्र आरटीपीसीआर टेस्टचं प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकच्या हद्दीत सोडलं जात नाही। आणि याप्रमाणेच गडहिंग्लज तालुक्याजवळची हद्द असेल, चंदगड तालुक्याजवळची हद्द असेल किंवा सांगली जिल्ह्याजवळची, म्हैसाळजवळची हद्द असेल कर्नाटक राज्याची, त्या सगळ्या सीमांवर आता आरटीपीसीआर टेस्ट ही कंपल्सरी करण्यात आली आहे। प्रामुख्यानं विचार करायला गेला तर कोगनोळी टोलनाक्यावरून चंदगड आणि गडहिंग्लज भागात जाणारे जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या हद्दीतून म्हणजे घारगुती मार्गे जाता येऊ शकतं। मात्र बेळगाव मार्गे गोव्यात जाणारे जे पर्यटक आहेत किंवा केरळ तामिळनाडूकडे जाणारे जे पर्यटक आहेत त्यांना मात्र प्रवाशांना प्रवास करता येणार नाही। आणि मोठा पोलीस छावणीचं देखील स्वरूप सध्याच्या कोगनोळी टोल नाक्यावर आलेलं आहे आणि आरटीपीसीआर टेस्टचं प्रमाणपत्र असल्याशिवाय कुणालाही यापुढे खाली सोडलं जाणार नाही असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। संदीप, म्हणजे आता जर महाराष्ट्रातून एखाद्या व्यक्तीला कर्नाटकात जायचं असेल तर त्याच्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट किती तास आधी केलेली असणं आवश्यक आहे आणि ती कागदपत्र असणं आवश्यक आहे? एक तर 72 तासांची वेळ कर्नाटक पोलिसांनी घालून दिली। आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 महिन्यांपासून त्या ठिकाणी हा कोरोना चेकपोस्ट होता, नोव्हेंबर महिन्यातच रेणुका हा चेकपोस्ट काढण्यात आला होता आणि त्यानंतर आरटीपीसीआर आता बंधनकारक करण्यात आले। 72 तासांचं सर्टिफिकेट ज्या प्रवाशाकडे असेल त्या प्रवाशांची गाडी किंवा तो ट्रक चालक, कंटेनर चालक कर्नाटकमध्ये प्रवेश करू शकतो। प्रामुख्यानं केरळ आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कर्नाटक राज्य प्रशासनानं हा एक महत्वाचा निर्णय घेतला असं म्हणता येईल आणि सीमा पुन्हा एकदा आता ही सील करण्यात आलेली आहे। धन्यवाद संदीप या महत्वाच्या अपडेट बद्दल। त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या निपाणीजवळची कोगनोळी चेकपोस्टवरची दृश्य आपण बघतोय। कर्नाटक सरकारनं तिथे एक चेकपोस्ट तयार केलेला आहे, तपासणी केंद्र तिथे उभारलंय आणि महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या नागरिकांना इथे आरटीपीसीआर चाचणी आता सक्तीची करण्यात आलेली आहे। आपण बघतोय कोरोनाचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेण्याची गरज आहे। पुढची बातमी आपण या संदर्भातली बघणार आहोत। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचं आज काही वेळापूर्वी स्पष्ट झालंय। भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे, चिंतेचं काही कारण नाही, त्यांना थोडी सर्दी झाली अशी माहिती सध्या समजते। त्यांच्यासोबत त्यांचा कार चालकही आता पॉझिटिव्ह असल्याची माहिती सध्या कळतीय। हे दोघंही उपचारांसाठी आता मुंबईकडे रवाना झाले आहेत। भुजबळांची आरटीपीसीआर चाचणी देखील पॉझिटिव्ह आली। छगन भुजबळ यांच्या संपर्कात जे प्रशासकीय अधिकारी आले होते त्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती चाचणी निगेटिव्ह आल्याचं कळत आहे। साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना समवेत देखील भुजबळांची रविवारी म्हणजे काल बैठक झाली होती आणि या सगळ्यांची देखील कोरोना चाचणी आज होणार आहे। आपल्याला माहिती आहे पुढच्या महिन्यात 26 ते 28 मार्च दरम्यान हे संमेलन पार पडते आणि त्याचं संमेलनाध्यक्ष आहेत छगन भुजबळ आहे, त्या संदर्भातली ही बैठक झालेली होती। त्यामुळे या बैठकीत उपस्थितांची चाचणी आता आज होणार आहे। दरम्यान त्यांचं घर म्हणजे भुजबळांचं घर आणि कार्यालय या दोन्ही जागा आता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिकेनं घोषित केल्या आहेत आणि तिकडे कशा रीतीनं काम केलं जात आहे सॅनिटायझेशनचे ही दृश्य सध्या आपण बघतोय। रविवारी संध्याकाळी आमदार सरोज आहेर यांच्या विवाह सोहळ्याला काल भुजबळ उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत आपण बघितली होती दृश्य, शरद पवार आणि अजित पवार देखील त्यांच्यासोबत होते। आपण बघतो एकीकडे सॅनिटायझेशनचं काम सुरू आहे भुजबळ फार्मवर आणि ही कालची दृश्य ज्या सोहळ्यासाठी हे तीनही महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते। दरम्यान आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला त्यांच्या घराजवळून घेतलेला आढावा बघूयात, त्यांनी काय माहिती दिली आहे।
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांचं निवासस्थान जे आहे आपण बघतोय की नाशिकमधलं हे त्यांचं निवासस्थान, आणखीन या निवासस्थानाला संलग्न असलेलं कार्यालय हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. महापालिकेच्या माध्यमातून सगळे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी, आतला पूर्ण परिसर त्यांनी क्वारंटाईन केलेला आहे, या ठिकाणी सॅनिटायझेशन सुद्धा काम चाललंय. काय सांगाल तुम्ही, आतली काय परिस्थिती आहे, काय केलंय? आतील सर्व बंगल्याच्या आतील जो परिसर आहे आता आम्ही पूर्ण दोन वेळेस सॅनिटायझर केलेला आहे, आणि मधला जो परिसर निर्जंतुक करून कोणाला त्यापासून परत होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. पूर्ण दक्षता घेतली. आपण बघतोय की अत्यंत बारीक बारीक पद्धतीनं पीपी किट घालून सुद्धा महापालिकेचे कर्मचारी काम करत आहे. आणखी या ठिकाणी हा जो कन्वॉय आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतोय सगळा, पालकमंत्री छगन भुजबळ यांचा हा पूर्ण कन्वॉय, त्यांचे सगळे कर्मचारी सहकारी सुद्धा सगळे या ठिकाणी आहेत. दरम्यान याच ठिकाणी भुजबळ यांच्यासोबत दोन अत्यंत महत्वाच्या बैठका या ठिकाणी झाल्या होत्या, जिल्ह्यातील सगळे प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत याच ठिकाणी कोरोना उपाययोजना कशी करायची, आढावा घ्यायचा याची नियोजन बैठक झाली होती. त्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आज दिवसभरामध्ये आपल्या टेस्ट करून घेतलेल्या आहेत. दिलासा देणारी एकच गोष्ट आहे की त्या सगळ्या निगेटिव्ह जरी झाल्या असल्या तरीही साहित्य महामंडळाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा याच प्रिमायसेसमध्ये बैठक झाली होती. त्या सगळ्यांनी सुद्धा टेस्ट करून घेण्याचं आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केलं. अजूनपर्यंत जरी त्या टेस्ट झाल्या नसल्या तरी दिलासा देणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला आपल्या या निवासस्थानी क्वारंटाईन करून घेतलंय आणि कोणते सिम्पटम्स नाही आहे ही सगळ्यात मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यामध्ये सलग 5 दिवसापासून वाढता आलेख आहे आणि हा आलेख रोखण्यासाठी म्हणून मास्क वापरणं सगळ्यात महत्वाचं, सॅनिटायझेशनचा वापर करणं तितकंच महत्वाचं, आणखीन त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगसुद्धा पाळा असं आवाहन सातत्याने केलं जात आहे. येत्या 8 दिवसामध्ये ज्या प्रकारे हा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये यश जर का आलं नाही तर अनेक महत्वाचे कडक नियम घेतले जातील. आज रात्री 11 पासून नाशिकमध्ये नियमित संचारबंदी लागू होते. ही संचारबंदी रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीसाठी असेल. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आपण बघितले नाशिकचे अपडेट्स आणि आता भुजबळ यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांचा कार चालकही पॉझिटिव्ह असल्याचं कळत आहे. पण गेल्या 4 ते 5 दिवसात 5 मंत्री 1 खासदार आणि 1 नेत्याला कोरोना झालाय. मंत्री छगन भुजबळ ज्यांच्याविषयी आता आपण सगळी माहिती जाणून घेतली आमच्या प्रतिनिधींकडून, त्याचबरोबर जयंत पाटील, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली. हे झाले राज्याचे मंत्री. आता बघूयात इतर लोकप्रतिनिधी कोण आहेत. तर भाजपच्या खासदार रक्षा खडसे, त्यांचे सासरे आणि आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत एकीकडे की कशा रीतीनं नियम पाळणं गरजेचं आहे. नाशिकमधला आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, थेट बाजारपेठ भागातून ते आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय की राज्यात वेगानं कोरोनाचं प्रमाण वाढतंय आणि कदाचित त्यामुळे निर्बंध आणखीन कडक केले जाऊ शकतात असं कळतंय. बाजारपेठेत सध्या काय स्थिती? रेणुका, निर्बंध कितीही कडक केले तरी ते सर्वसामान्य नागरिकांनी ते निर्बंध खरोखर आत्मसात केले पाहिजे अशी परिस्थिती आहे. नाशिकच्या शालिमार चौकात आहोत आपण, बघतोय सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण भज्जा या ठिकाणी दिसून येतोय की अनेक ठिकाणी जागरण जरी होत असेल की मास्क जरी लोक वापरायला सुरुवात केली असेल तरी ज्या पद्धतीनं बाजारपेठमध्ये गर्दी आहे, ज्या पद्धतीनं विक्रेते सुद्धा सगळे, ते एक विक्रेता आहे, क्यों अभी लगाया मास्क, अभी तक मास्क क्यों नहीं लगाया, आप यहाँ पर आए खरीदी करने के लिए, जो मास्क नहीं लगाया उससे खरीदी क्यों कर रहे हो? अच्छा, अरे बाबा क्या मालूम कोई तो फर्क देखते बेटा, ये लो भाई. पण बघतोय की कशा प्रकारची परिस्थिती आहे अजूनही दाखवूया आपण काही, की दिसतंय सामान्य आहे पूर्ण हे बाजारपेठ, बरेच जण मास्क वापरताना दिसत आहेत. थोडा बाजू होजा बेटा, पूर्ण गर्दी आहे. आपण दाखवायचा प्रयत्न करूया, गर्दी म्हणजे प्रचंड गर्दी आहे आणि गर्दी ज्या पद्धतीनं या ठिकाणी दिसते की तुम्ही मास्क तर लावलेला आहे पण मास्क नियमित वापरता का? हो वापरतो, वापरतो मास्क नियमित वापरण्याचा दावा जरी करत असले तरी प्रत्यक्षातल्या परिस्थिती जी आपण बघतोय की सोशल डिस्टन्सिंग याचा अर्थार्थी कोणत्याही प्रकारचा संबंध या बाजारपेठमध्ये दिसून येत नाहीये. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी तशीच आहे, लोकही तसेच आहे. दादा मास्क तर लावलाय, लावलंय हो, पण तो मास्क सगळ्या नाकाच्या खाली होता, उपयोग काय? बोलताना होऊन जात ना सर, त्याचा काय करणार, मास्क लावलेला आहे. मग तो हाताने सारखा वरती करायचा, आता किती वेळा करायचा, पण करत राहतो आपण, आपल्याला आहे.
हे बोलताना होऊन जातो का थोडं खाली थोडं कारण 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 वृत्ती आणि कारण या सगळ्या गोष्टी तशाच कायम असतात की वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असते लोक सांगतात त्यांची वृत्ती असते काही मास्क नाही तर लगेच तातडीने आपण बघितलं की रुमाल सुद्धा लावून ठेवलेले आहेत हे बघा इथे मोटरसायकलवर एक नाही दोन नाही तीन तीन जण चालले मास्क लावून तुम्ही शरीराची काळजी घेताय पण वाहनावर तीन जण जाऊन काय ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम होता म्हणून करावं लागतं थोडंसं ऍडजस्ट आमचं कसं आहे म्हणजे जायला साधन नव्हतं ना म्हणून जायला साधन नव्हतं म्हणून दादा दादा काय सांगशील टू व्हीलर वर चाललाय मास्क तर काही लावला नाही लावलाय ना सर आत्ताच तर मास्क वरती केला नाही नाही आत्ता खाली केलं थोडंफार तर करावं लागेल ना एवढं थोडं थोडंफार तर करावं लागेल हे थोडंफार म्हणजे काय असतं याची उत्तरं काही कोणाकडे नाहीये पण एवढं मात्र खरं आहे रेणुका की नाशिकमध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढत चालली आहे आणि वाढत चालल्यानंतर सुद्धा त्याचं गांभीर्य कितपत लोकांना येत आहे हे याच्यातनं दिसून येत आहे अजूनही लोकांची गर्दी बाजारपेठमध्ये तशीच आहे प्रत्येक ठिकाणी फेरीवाले सॅनिटायझर ठेवू शकत नाही बाजारपेठमधल्या गर्दीमध्ये लोक येत असतात आणि याचमुळे रात्री 11 पासून संचारबंदी या ठिकाणी लागू होते आणि संचारबंदी जरी लागू होणार असली पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असली तरी जोपर्यंत परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं बदलणार नाही जोपर्यंत सर्वसामान्य नाशिककर हा जबाबदारीने म्हणजे की मी स्वतः जबाबदार हे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वाक्य जे आहे याचा मंत्र म्हणून उपयोग करणार नाही तोपर्यंत बदल होणं या ठिकाणी अवघड आहे लोक येत असतात जात असतात आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करतात आवश्यकतेनुसार मास्क सोडून देतात इथे आपण बघतोय की अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दिसते पण ही गर्दी म्हणजे सोशल डिस्टन्सिंग कशा प्रकारे पाळलं जात आहे हे आपण बघतोय तुम्ही सगळे इथे खरेदी करायला आले एका कुटुंबातले दिसत आहे आता मार्केट ओपन केलंय ते एक मोठी प्रॉब्लेम झाली मार्केट बंद ठेवलं असतं तर तेवढं चांगलं राहिलं असतं आता लोकांचं त्यांची त्यांना जेवढं स्ट्रिक्ट ठेवताय ना तेवढं स्ट्रिक्ट ठेवायला पाहिजे फाईन कंपल्सरी करून द्यायला पाहिजे फाईन राहील तरच लोक मास्क वापरणार पण सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण उल्लंघन दिसत आहे ते आता ते पाळायला पाहिजे तसं तर पण लोक कुठं मग पब्लिक पण कुठं मागे पडते ते पण त्याच्यामुळे पब्लिकने ते पाळायला पाहिजे असं म्हणताना ही तीच पब्लिक अशा प्रकारची कोणती बंधनं मात्र काही पाळताना दिसून येत नाहीये ही आहे ऍक्च्युअल नाशिकमधली परिस्थिती रेणुका अगदी खरं आहे प्रशांत धन्यवाद आपण बघतोय नाशिककर एकीकडे प्रशांत संवाद साधत असताना आपण काही जणांनी हळूच मास्क वरती केलेले आपण बघितले पण प्रत्येकानं काळजी घेतली तरच आपण लॉकडाऊन टाळू शकतो आणि लॉकडाऊन मध्ये किती जणांचं नुकसान होतं हे देखील आपण बघितलं आर्थिक नुकसान गेल्या वर्षभरात अनेकांचं झालेलं आहे त्यामुळे ती परिस्थिती पुन्हा न ओढवू देण्यासाठी आपण प्रत्येकानं हे आवाहन इतरांना देखील करणं गरजेचं आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे पुढे नाशिक नंतर जाणार आहोत नागपूरमध्ये कारण नागपूरमध्ये लॉकडाऊन होणार नाही अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे नागपूरमध्ये काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांना याबद्दलची माहिती दिली यासोबत 7 मार्चपर्यंत या भागातले शाळा कॉलेज आणि आठवडी बाजार मात्र बंद ठेवण्यात येतील असं देखील पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय कोरोनाचा वाढता धोका पाहता धार्मिक कार्यक्रमही बंद ठेवले जातील असा देखील निर्णय यावेळी घेण्यात आला आहे सर्व शाळा 7 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील नागपूर जिल्ह्यात शहरात कोविड केसेस वाढत आहेत त्यामुळे कठोर निर्णय या ठिकाणी आम्हाला घ्यावे लागत आहेत माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मी जबाबदार मोहीम या ठिकाणी राबवणार आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये 50% क्षमतेला परवानगी आहे परंतु रात्री 9 पर्यंत स्टे सुरू राहतील 9 नंतर बंद राहतील सकाळी 6 वाजेपर्यंत आणि धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम सुद्धा 7 मार्चपर्यंत बंद असतील कोरोना फार मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप होत आहे वाढतो आहे मृत्यूची संख्या जरी कमी असली तरी पण त्याचं वाढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि सर्वांना आव्हान आहे की नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन आपल्या जीवितासाठी संपूर्णपणे या ठिकाणी कटिबद्ध आहे तुमची सुरक्षा करण्यासाठी आणि त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो आणि आता पालकमंत्र्यांनी माहिती दिली पण आता बघूयात नागपूरमधली आत्ताची आकडेवारी काय आहे तर नागपूरमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 626 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत शनिवारच्या तुलनेत रविवारी तपासण्यांची संख्या घटली आणि त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही आपत्कालीन बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा आढावा घेतलेला होता तिथल्या परिस्थितीचा याविषयीच अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे
नागपूर मध्ये मागच्या 24 तासामध्ये 626 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहे. जरी हा 11 शनिवारच्या तुलनेने कमी असला तरीही नागपूरमध्ये संक्रमण दर कायम आहे, कारण की रविवारला जी कोरोनाची टेस्ट करण्यात आली त्याची संख्या कमी होती, 6000 टेस्ट झालेल्या होत्या आणि शनिवारला या 9000 होत्या. त्यामुळे शनिवारला जो कोरोना रुग्णाचा आकडा होता तो 756 घरामध्ये होता, काल मात्र तो कमी जरी झाला असता त्याचं कारण प्रमुख आहे की म्हणजे नागपूरमध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी झालं होतं. असं असलं तरी रविवारला मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळाली. आज सकाळला देखील आपण जर का नागपूरच्या रस्त्यावरचं दृश्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे जे काही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत ते नीट मास्क लावत नाही. जे काही मास्क न लावण्याची प्रमुख कारणं पुढे येत आहे त्यामुळे संक्रमण वाढत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की टेम्पररी व्यवस्था म्हणून लोक मास्क लावतात, हुनवटीवर लावतात, तोंडावर लावतात, पूर्णपणे मास्क लावत नाही. मुख्यमंत्र्यांनी काल जी घोषणा केली की माझी जबाबदारी ही जी मोहीम प्रारंभ केली त्याचा आपण जर का बघितला नागपूरमध्ये देखील तेच दुसरे पाहायला मिळत आहे की नागरिकांकडनं बेफिकरी पाहायला मिळत आहे. आजच नागपूरचे जे पालकमंत्री आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपत्कालीन बैठक बोलवलेली आहे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित आहे. मग शाळा संदर्भातला निर्णय होणे अपेक्षित आहे, इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक ठिकाणी नागरिकांना परवानगी द्यायची की नाही या संदर्भातलेही महत्त्वाचे निर्णय होणं अपेक्षित आहे. त्या बैठकीकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की नागपूरकर मात्र रस्त्यावर कोविड नियमांचं आचारसंहितेचं पालन करताना दिसत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी. शहरी नक्षलवाद आरोप प्रकरणी अटकेत असलेले 82 वर्षांचे लेखक आणि कवी वरभरा राग यांना मुंबई हायकोर्टानं आज जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांसाठी 6 महिन्यांसाठीचा हा अंतरिम जामीन आहे. 50,000 जात मुसलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याचं कळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पासपोर्ट एनआयकडे जमा करण्याचे निर्देशही राव यांना हायकोर्टानं दिले आहेत. या व्यतिरिक्त विना परवानगी राहतं घर सोडायला मनाई करण्यात आली आहे. तसंच साक्षीदारांशी संपर्क साधायला देखील मनाई करण्यात आल्याचं कळत आहे. या सगळ्या अटी शर्तींसह राव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामीनावर सुटका केली जावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. राव यांना जामीन मंजूर केला नाही तर त्यांचा जगण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतल्यासारखं होईल असं म्हणत कोर्टानं राव यांना 6 महिन्यांचा अंतरिम जामीन आज मंजूर केला. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.